मंडळी सध्या सांगलीत मोठ्या घडामोडी घडत असून अनेक धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे. त्यापैकीच एक चर्चेतला विधानसभा मतदारसंघ म्हणजे खानापूर आटपाडी विसापूर. तिथं शिंदे गटाचे दिवंगत आमदार अदिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांच्या समोर महाविकास आघाडीकडून वैभव पाटील यांनी मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. सुरुवातीला एकांगी वाटणारी निवडणूक वैभव पाटलांनी अटीतटीची करून टाकली आहे. पण खानापूरमध्ये सध्या कुणाचं पारडं जड आहे? वैभव पाटलांनी सुहास बाबर यांना बॅकफूटला ढकललंय का? कोण होतंय खानापूरचा आमदार? थोडक्यात पाहू. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय. मंडळी, गेल्या 3 पिढ्या दुष्काळाशी झुंज देत असलेला खानापूर आटपाडी तालुका, खरसुंडीच्या सिद्धनाथाच्या सानिध्यात गुण्या गोविंदानं नांदणारे हे 2 तालुके. पाण्याअभावी शेतीत संसाराचा गाडा चालवणं अवघड व्हायचं म्हणून अनेक घरातली करती माणसं देशांतर करून गलाई व्यवसायात देशाच्या विविध भागात स्थिरावली. पण गेल्या 8-10 वर्षात या भागात टेंभू सिंचन योजनेनं परिस्थिती जरा बदललीय असं म्हणतात. खानापूर आटपाडी हे 2 तालुके आणि विसापूर सर्कल मधील 21 गावं मिळून तयार झालेला खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघ. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी हे 2 तालुके पंढरपूर लोकसभा मतदारसंघात होते. आता मात्र सांगली लोकसभा मतदारसंघात आहेत. खानापूरच्या संपतराव नाना माने यांनी त्या भागाचं नेतृत्व केलं. यानंतर विट्यातील हणमंतराव पाटील यांनीही नेतृत्व केलं. परंतु आटपाडी तालुक्याला संधी मिळालेली नव्हती. तथापि राज्यात भाजप शिवसेना युतीची सत्ता आली. त्यावेळी म्हणजेच 1995 विधानसभा निवडणुकीत संपतराव नानाचे राजकीय वारसदार म्हणून पुढे आलेल्या अनिल बाबर यांना पराभूत करून पाटील कुटुंबियाच्या सहकार्याने आटपाडीच्या देशमुख वाड्यातील राजेंद्र अण्णा देशमुख अपक्ष म्हणून निवडून आले. सांगली जिल्ह्यात प्रस्थापित राजकारणाविरुद्ध निर्माण झालेला असंतोषातून 1995 5 अपक्ष निवडून आलेले होते. यामध्ये शिराळ्यातून शिवाजीराव नाईक, कवठे महांकाळ मधून अजितराव घोरपडे, जत मधून मधुकर कांबळे, वांगी भिलवडी मधून संपतराव देशमुख यांच्यासोबत आटपाडीच्या राजेंद्र अण्णा देशमुख यांनी परिवर्तन घडवलेलं होतं. युतीला पाठिंबा देण्याच्या बदल्यात टेंभू योजनेला मान्यता आणि मंजुरी मिळालेली होती असा आरोप काही जणांकडून करण्यात येतो. गेल्या निवडणुकीत आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सलग 2रा विजय मिळवला. यावेळी त्यांनी पारंपरिक विरोधक सदाशिवराव पाटील यांना पराभूत केला. त्या मतदारसंघात तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातील गावांचाही समावेश असल्यानं या गावातील कल महत्वाचा मानला जातो. गेल्या निवडणुकीमध्ये अनिल बाबर यांना 53.94% म्हणजेच 1,16,974 मतं मिळालेली होती. तर विरोधी काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांना 90,683 म्हणजेच 41.81% मतदान मिळालेलं होतं. आजपर्यंत या मतदारसंघावरती 1995 निवडणूक वगळता खानापूर तालुक्याचंच वर्चस्व राहिले. ही झाली 2019 राजकीय परिस्थिती. पण यावेळी मात्र तिथली राजकीय परिस्थिती बदलून गेल्याचं दिसतंय. कारण या भागाचे 4 वेळा प्रतिनिधित्व केलेले अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झालं. तेव्हापासून आटपाडीमध्ये गटातटाचं राजकारण उदयास आलंय आणि त्याचा फटका सुहास बाबर यांना बसेल असं म्हटलं जाते. सुहास बाबर यांच्या मागं त्यांच्या वडिलांच्या विकास कामांचा वारसा असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतायत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत राज्यात सत्तांतर घडवलं, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं, याचा रोष ही मूळ शिवसैनिक असलेल्या स्थानिकांच्या मनात आहे असंही बोललं जाते. त्यांनी सध्या आपला मोर्चा सुहास बाबर यांचे विरोधक असलेल्या वैभव पाटील यांच्याकडे वळवला असून ते त्यांना पाठिंबा देत आहेत. परिणामी वैभव पाटलांची ताकद अजून वाढलेली दिसते. सध्या टेंभू योजनेचं भांडवल बाबर गटाकडून केलं जात आहे. पण त्या योजनेचा जितका गवगवा केला जातोय तितका फायदा खानापूर आटपाडीच्या सर्व शेतकऱ्यांना होताना काही दिसत नाहीये असा वैभव पाटील समर्थकांचा दावा आहे. तसंच या योजनेचं अद्याप बरंच काम बाकी असल्याचाही त्यांनी आरोप केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला टेंभू योजनेच्या विस्तारित कामांना मंजुरी मिळाल्याचा दावा बाबर गट करतोय. मंडळी, आमदार पुत्र सुहास बाबर यांच्या समोरच्या अडचणी वाढलेले वैभव पाटील यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं झाल्यास ते विट्याचे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले आणि त्यांनी जिल्ह्यात पक्ष संघटनेसह स्वतःचा जनसंपर्क देखील मोठा केलेला आहे. गावोगावी जाऊन केलेल्या मोर्चे बांधणीमुळे त्यांचा प्रभाव वाढलेला आहे. पक्षफुटीनंतर ते अजितदादा गटात होते. त्यांची राजकीय ताकद पाहता महायुतीकडून त्यांच्या नावाचा विचार केला जाईल असं म्हटलं जात होतं. पण महायुतीचा सूर बिघडल्यावरती त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली.
पवारांना वैभव पाटलांची स्ट्रेंथ, लोकसंपर्क आणि काम करण्याची धमक माहिती होती. त्यांनी वैभव पाटलांवरती उमेदवारीचा डाव खेळला आणि आता जयंत पाटलांनी वैभव पाटलांसाठी खानापूरमध्ये टाईट फिल्डिंग लावलेली आहे. वैभव पाटील महाविकास आघाडीकडून तुतारीचे उमेदवार आहेत, त्यामुळे मतदारसंघामध्ये महायुतीचे बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे पाटील ही पारंपरिक लढत आता अधिकच स्ट्रॉंग झालेली आहे. आता आटपडीचं वजन कोणाच्या बाजूला राहतं यावरती तिथल्या अपयशाचं गणित अवलंबून राहणार आहे. मागच्या काही काळात खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम यांनी वैभव पाटलांसाठी तिथं सभा घेतल्या. जयंत पाटील, विश्वजित कदम यांनी तर मोठ्या प्रमाणावरती भाळवणी, खानापूर, विसापूर भागात संघटन, मोर्चे बांधणी केलेली आहे. सोबतच वैभव पाटील यांना त्यांचे वडील सदाशिवराव पाटील यांच्या समर्थकांचा सुद्धा संपूर्ण पाठिंबा मिळताना दिसतोय. रोहित आराराबा पाटील हे सुद्धा विसापूर सर्कलमध्ये ताकदीनं काम करताना दिसत आहेत. बाकी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामांमुळे खानापूर, भाळवणी, खरसुंडी, झरे, करगणी, दिघंची, लेंगरे, मांजर्डे, विसापूर, पेड यांसारख्या मोठ्या गावातून त्यांना लोकांनी मोठा जनाधार दिलेला आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांच्या सभेत धनगर बांधवांनी वैभव पाटलांना समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं. तसंच भाळवणीमध्ये स्वतः पैलवान चंद्रहार पाटील वैभव पाटलांसाठी तिथं मोर्चे बांधणी करतायत. वर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा वैभव पाटील यांचंच काम करतायत. त्यामुळे वैभव पाटील यांचं आव्हान सुहास बाबर यांच्यासाठी खूप टफ असणार आहे असं बोललं जात आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, खानापूर, आटपाडी, विसापूरमध्ये सध्या कोणाचं परडजड आहे? वैभव पाटील यांनी संघटनाच्या जोरावरती सुहास बाबर यांना बॅकफूटवरती ढकललंय का? तुमची मतं आणि तुमचे अंदाज दोन्ही सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विशेष भरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.